भाज्यांच्या टेम्पोमधून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाज्यांच्या टेम्पोमध्ये गुटख्याच्या तब्बल 26 गुण्या आढळून आल्या. 9,000 गुटख्याची पाकिटे जप्त केली असून त्याची किंमत 10,15,780 एवढी आहे. याशिवाय 7,00,000 रुपये किमतीचा टेम्पो मोबाईल जप्त केला आहे. चालक मोहम्मद नदीम खान यालाही ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासित अली दय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तळोजामधील धानसर टोलनाक्यावर सापळा रचून पोलिसांनी 10,00,000 रुपयांच्या गुटख्यासह टेम्पो जप्त केला असून या प्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये गुजरातमधून जवळपास 20 ते 30 भाज्यांच्या गाड्या दर दिवशी येतात. या गाड्यांमधून काही प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मार्केटमध्ये गुटख्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. मार्केटमध्ये असणाऱ्या पानटपऱ्या, विंगच्या कोपऱ्यात, धक्क्यांवर अशा प्रकारे हा गुटख्याचा व्यवसाय सुरू आहे. मार्केटचा सुरक्षा अधिकारी आणि बाजार समितीचे काही अधिकारी यामध्ये सहभागी आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. मार्केटचा कामकाज सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हाताखाली असल्याने पोलीस अधिकाऱ्यांचा छापा पडल्यावर गुटखा व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्या सुरक्षा अधिकारी सूचित करतात, त्यामुळे ते लोक पळ काढतात. सध्या मार्केटमध्ये हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. यावर मार्केट सचिव काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.